समाजाच्या सर्व स्तरापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी हा मेळावा सर्वांना मार्गदर्शक ठरेल असे मत मुख्य जिल्हा न्यायाधीश रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष एस एस सावंत यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा कार्यक्रमावेळी ते बोलत होते. नागरिकांनी लाभदायी ठरणाऱ्या 18 योजनांचे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये स्टॉल्स उभारण्यात आले असून विविध शासकीय विभागांच्या योजनांविषयी माहिती देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभार्थ्यांनी विविध शासकीय दाखले धनादेश आदींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्य जिल्हा न्यायाधीश एस एस सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पनवेल परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, रायगड जिल्हा सहकारी वकील भूषण साळवी, जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड अशोक कुमार भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल जयराज वडणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव पाटील, पनवेल असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानव, श्री साई संस्थान वहाळचे रवींद्र पाटील आदींसह मान्यवर मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ व मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून आलेले नागरिक व वकील उपस्थित होते. आज आपण विधी सेवा प्राधिकरण रायगड जिल्हा व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महामेळावा आयोजित केलेला आहे. त्याला आपल्या जिल्ह्यातील सर्व मान्यवर जिल्हाधिकारी तसेच SP सर्वजण उपस्थित होते. एकूण 18 स्टॉल वेगवेगळ्या सरकारी विभागांतर्फे इथं मांडण्यात आलेले होते. त्या विभागांमार्फत आपलं वेगवेगळ्या सर्व लोकांना शासकीय योजनांचा कशा प्रकारे राबवल्या जातात, कोणकोणते उपक्रम लाभदायक आहेत याची माहिती देण्यात आली. यामध्ये आदिवासी लोकांना तसेच पात्र लोकांना जातीचे दाखले, घरकुल योजना तसेच रेशन कार्ड वाटपाचाही कार्यक्रम झालेला आहे. तर या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख साहेब, सर्व त्यांची टीम तसेच आमचे पनवेल येथील न्यायाधीश व पनवेल बार असोसिएशन यांनी मोलाचे सहकार्य दिलेले आहे. तर मी सर्वांचे त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. मॅडम, पूर्वी असं म्हटलं जायचं की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, परंतु समाजातले जे वंचित घटक आहेत, म्हणजे आदिवासी समाजाबद्दल आपण बोलूया, की त्यांना अजूनही माहिती नाही की कोर्ट काय असतं किंवा न्याय कसा मिळाला जातो, तर यानिमित्ताने अशा वंचित घटकांना काय आव्हान असेल? आपले विधी सेवा प्राधिकरण हे रायगड जिल्ह्यात मुख्य हेडक्वार्टरला तसेच तालुक्यांच्या ठिकाणी आहे. तर तेथे वर्षभर कायमच त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली जाते. कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला दिला जातो, त्याचा जरूर लाभ घ्यावा त्यांनी. मॅडम, अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही आदिवासी पाडी किंवा खेडेवाडी असे नेण्याचा आहे का? म्हणजे विधीच्या घेतलेले आहेत. आम्ही तशी शिबिरे कायमच घेत असतो. आत्ता तर पॅन इंडिया अवेअरनेस हा प्रोग्राम 31 ऑक्टोबरपासून केला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या मुख्यत्वे आपण खेड्यापाड्यात आणि आदिवासी पाड्यांमध्ये जाऊनच त्यांना कायदेविषयक माहिती दिलेली आहे. दरवर्षी आपण जिल्ह्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित करतो, ज्याला शासकीय योजनांचा महामेळावा असंही संबोधण्यात येतं. गेल्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम नागोठाण्याला केला होता आणि यावर्षी पनवेलला केला आणि पुढच्या वर्षी महाडला करण्याचा मानस आहे, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व तालुके आणि क्षेत्र कव्हर होतील. रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके असून काही तालुक्यांमध्ये अतिशय मोठा भाग हा आदिवासी कातकरी बांधव आहेत. याच्यामध्ये त्यांची लोकसंख्या जवळजवळ 1,23,000 असून त्या सर्व बांधवांना त्यांच्या हक्काचे वेगवेगळे लाभ मिळाले पाहिजेत, त्यांना त्यांचे प्रमाणपत्र भेटले पाहिजेत. म्हणून आम्ही जवळजवळ 239 असे शिबिरी
सगळ्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यात भरवले, त्याच्यामुळे जवळजवळ आम्ही 74,000 दाखले वेगवेगळ्या कातकरी कुटुंबांना आम्ही देऊ शकलो. आणि एवढंच नव्हे तर ज्या कातकरी बांधवांकडे रेशन कार्ड नव्हते असे देखील आम्हाला 4,000 वर आदिवासी बांधव सापडले, ज्यांना आम्ही हे रेशन कार्ड देखील देऊ शकलो. आज मितीस आम्ही रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो, जातीचा दाखला असो, वन पट्टे असो, सातबारा असो, या सर्व प्रकारचे आम्ही 74,000 दाखले त्यांना वाटप केलेले आहेत. यामध्ये रायगड पोलीसच्या वतीनं एक स्टॉल आहे आणि त्यामध्ये कम्युनिटी पोलिसिंग हा कॉन्सेप्ट आहे आणि त्यामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांविषयी ज्या जे गुन्हे आहेत किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यासंबंधी पोलीस विभाग काय करतं किंवा कोणकोणते कायदे आहेत, कोणकोणते नियम आहेत आणि पोलीस विभागाच्या वतीनं कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्याबद्दल माहिती त्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कक्ष असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे, SP ऑफिसला आहे. महिलांसाठी विविध भरोसा सेल आहे किंवा बडी कॉप आहे. अशा पद्धतीनं काही ज्या ज्या योजना कम्युनिटी पोलिसिंगच्या संबंधात आहे तर त्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी देत असतो. प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला समिती आहे ज्या माध्यमातून काही की महिलांच्या अडीअडचणी असतात किंवा त्याबद्दल हे होतो. महिला समुपदेशन कक्ष आहे की ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांना त्या ठिकाणी समुपदेशन केलं जातं आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये दिलासा दिला जातो. अशा पद्धतीनं आज म्हणजे या ठिकाणी जो स्टॉल आहे त्यामध्ये विशेष करून कम्युनिटी पोलिसिंग आणि महिला सुरक्षा या दृष्टीनं आम्ही लोकांपर्यंत किंवा विशेषतः महिलांपर्यंत या गोष्टी पोहोचवत आहोत. सर, समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावं यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांमध्येही जागरूकता असणं महत्त्वाचं आहे. तर या नागरिकांनी कशा पद्धतीने सजग राहावं यासाठी काय आव्हान असेल? वास्तविक आम्ही जसं खाकीमधले पोलीस आहोत तसं नागरिकसुद्धा साध्या कपड्यातले पोलीस असतात, त्यामुळे नागरिकांना आम्ही आवाहन करत असतो आणि त्यासाठी जागरूक नागरिक अशा पद्धतीची योजना प्रत्येक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राबवली जाते आणि त्या पद्धतीनं लोकांपर्यंत आम्ही हेच पोचवत असतो की कोणतीही आपल्याला ॲबनॉर्मल किंवा आपल्याला बेवारस गोष्ट आपल्याला जर दिसली तर ताबडतोब आपण पोलिसांना संपर्क करायचा, पोलिसांना कळवायचं, ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात. आणि तशा पद्धतीनं अनेक युवक जे आहेत यामध्ये जागरूक होतात आणि पोलिसांपर्यंत गोष्टी पोचवत असतात. सर, आजची तरुण पिढी अनेक वेळा ह्या गुन्हेगारी क्षेत्रात वाढताना दिसते आहे, त्यामध्ये प्रामुख्याने नशा हा एक प्रमुख मुद्दा आहे, याबद्दल सर काय कशाप्रकारे उपाययोजना किंवा कार्यक्रम? निश्चितच तरुणांमध्ये आपण बघतो की हे असतात म्हणजे टेंडर एजमध्ये अशा पद्धतीनं काही की सवय लागू शकतात, ॲडिक्शन होऊ शकतात. यामध्ये दोन्ही गोष्टी असतात, एक तर काय की पोलीस विभागाच्या वतीनं त्यांच्यावरती म्हणजे काय असे जे विक्री करणारे बाळगणारे आहेत त्यांच्यावरती कारवाया ज्या आहेत ह्या प्रभावी करणं आणि दुसऱ्या त्याचबरोबर जे अवेअरनेस करणं म्हणजे शाळा कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये अवेअरनेसचे प्रोग्रॅम्स पण आम्ही पोलीस विभागाच्या वतीनं राबवत आहोत, जेणेकरून हे जे काही की नशा करणं किंवा अशा पद्धतीनं ॲडिक्शन किंवा ह्या नादाला लागणं यापासून परावृत्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पनवेल विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत गरिबांपर्यंत न्याय कसा पोचवायचा, गरिबांना म्हणजे न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये कसं सहभाग घेऊन घ्यायचं, त्यांना कमीत कमी वेळामध्ये कसा न्याय दिला जायचा दिला जाईल, त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च न करता कशी वकिलांचा पुरवठा केला जाईल याचा साधन हा उद्देश आहे. सरकारने बरेच उपक्रम उद्देश हे केले ते लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे न्याय या संदर्भातलं ही प्रक्रिया आहे सर्व. आणि त्यातून हा वर्षातून एक साधारणतः मागच्या वेळी जवळजवळ 45 दिवसांचा हा कार्यक्रम होता, यावेळेस 15 दिवसांचा कार्यक्रम होता. आता आमच्या वकिलांवर एक जबाबदारी होती की आपल्या तळोजा जेलमध्ये 2,885 कैदी त्यांची जाऊन मुलाखत घेणं, प्रत्येक कैद्याची त्यांना काय अडचणी त्या पाहणे आणि ते करण्यासाठी ती जबाबदारी आमच्या बार असोसिएशनवर दिली होती, ज्या काही सभासदांना दिली होती, वकील काही जजेस जाऊन यांनी तिथे आणि एका कॉलेजचे जे टिळक कॉलेज खारघर त्याची काही 20 विद्यार्थी असे सगळ्यांनी जाऊन जे 10 दिवसाचा प्रोग्राम होतो तो 4 दिवसामध्ये सगळ्यांची म्हणजे 8-8 तास जाऊन ते त्यांच्या मुलाखती घ्यायच्या आणि त्या घेतल्यात आणि त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होण्यात या आमच्या वकील संघटनेचा आणि वकिलांचा खूप मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि निश्चित मी पुन्हा आपल्याद्वारे लोकांना हे करू शकतो की जर का अशी कोणाला काही अडचण असेल तर पनवेल आपल्या कोर्टामध्ये एक तालुका विधी सेवा समिती आहे, तिच्याकडे अर्ज करायचा आणि त्यांना जर का फुकटमध्ये म्हणजे थोडक्यात त्याला कोणतेही फी न देता वकील अवेलेबल करून दिला होतो आणि न्याय प्रक्रियेत त्यांना सामावून घेतला होता, ही माझी विनंती.